शिंदखेडा येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने येणाऱ्या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोना संसर्ग रोखण्याबाबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. यावेळी अधिकारी व मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. शिंदखेडा येथील बीजासनी मंगल कार्यालयात पोलीस प्रशासनामार्फत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यात गणेशोत्सव व मोहरम साजरा करण्यासाठी विविध मार्गदर्शक सूचना देण्यात आले. कोरोनाच्या महामारीत नियमांचे पालन केले गेले पाहिजे. या पार्श्वभूमीवर PI दुर्गेश तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. जगभरासह देशात कोरोनाचा संसर्ग आहे. प्रशासन अहोरात्र मेहनत घेऊन जबाबदारीने भूमिका बजावत आहे. यावर्षी गणेशोत्सव व मोहरम हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा असे आवाहन तालुका शांतता कमिटीचे सदस्य यांना बोलताना सांगितले आहे. प्रत्येक गावात एक गाव एक गणपती असा उत्सव साजरा करावा. 4 फुटांच्या मूर्तीची स्थापना करण्यात यावी. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करून नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्यात यावा. शक्यतो सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव साजरा न करता घरातच लहान आकाराची मूर्तीची स्थापना करण्यात यावी. असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची वाद्य वाजून विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही असेही यावेळी PI दुर्गेश तिवारी यांनी सांगितले. यावेळी पत्रकार संघाचे प्रदीप देशिक, सर्जराव पाटील, प्रकाश चौधरी, API मनोज ठाकरे, संजय खैरनार, कैलास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. MDTV साठी यादवराव सावंत, शिंदखेडा.